झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य सरकारच्या कर्जबाजारीपणाचा फटका रेल्वे प्रकल्पांना बसतोय। त्यामुळे रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य सरकारचा वाटा असलेले अनेक प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत। रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या आणि भविष्यातील गर्दीचा रेटा हा लक्षात घेता या प्रकल्पाची कामं सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे। चर्चगेट विरार उन्नत रेल्वे मार्ग तब्बल 25,000 कोटी रुपयांचा आहे। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर आधारलेल्या या मेगा प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा वाटा किमान 30% आहे। तेव्हा या प्रकल्पाबद्दल करार लवकर करावा आणि काम सुरू होण्यासाठी आवश्यक पैसे द्यावेत असं स्वतः रेल्वे मंत्र्यांनी म्हटलंय। 64 किलोमीटर के लिए 25,000 करोड़ रुपये की जरूरत है, तो वो इश्यूज आगे बढ़ी है। कौन कौन से लोग उसमें आते हैं, कितने लोग उसमें हिस्सा लेते हैं, क्या मॉडल्स बनते हैं आपके एरिया इसके प्रॉपर्टी के डेवलपमेंट के, वो सब इश्यूज उसमें बड़ी आएंगी जिसमें स्टेट को बहुत बड़ा हिस्सा देना होगा। एवढंच नाही तर अनेक प्रकल्पांमध्ये राज्य सरकारचा मोठा हिस्सा आहे। MUTP 2च्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 300 कोटीपेक्षा जास्त पैसे राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे, तर MUTP 3 रेल्वे बोर्डाची परवानगी अजून मिळाली नाही। तब्बल 52,000 कोटी रुपयांच्या या MUTP 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारचा पाठपुरावाही तेवढाच महत्वाचा असणार आहे। 10,000 कोटी रुपये किमतीचा CST पनवेल जलद रेल्वे मार्ग प्रकल्पातही राज्य सरकारचा मोठा वाटा आहे। या प्रकल्पासाठी पुरेसा पाठपुरावा राज्य सरकारकडून होताना दिसत नाहीये। एवढंच नाही तर विरार अलिबाग बहुउद्देशीय प्रकल्पामध्ये रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे, अजूनही हा प्रकल्प जमीन संपादनाच्या प्रश्नात अडकलाय। एकाच वेळी हजारो प्रवासी वाहून नेण्याची क्षमता रेल्वेमध्ये आहे। अशा रेल्वे प्रकल्पांसाठी पुरेसे पैसे राज्य सरकारकडेच नाहीये, त्यामुळे या रेल्वे प्रकल्पांकडे कर्जबाजारी असलेल्या राज्य सरकारचं दुर्लक्ष होत आहे। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।